बीटीच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नाही असा दावा बीटी बियाणे विक्रेत्या कंपन्यांकडून केला जातो. मात्र यंदा बीटीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचं चित्र आहे. अमरावती जिल्ह्यातील 2,07,000 हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र दिवसेंदिवस कपाशीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावाच्या तक्रारी वाढत आहेत. बोंडअळीनं कपाशीची बोंड पोखरून टाकल्यानं उभ्या पिकात नांगर फिरवायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या पूर्णानगर गावच्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात नांगर घातलाय. बीटी कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कपाशीचं प्रत्येक बोंड गुलाबी अळीनं पोखरलं आहे. या गावातील शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात हेक्टरी 25 क्विंटल कापसाचं उत्पादन घेतलं. मात्र यंदा एकरी 1 किलो कापसाचं उत्पादन होईल की नाही अशी शेतकऱ्यांना शंका आहे आणि त्यामुळेच पूर्णानगरमधील शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकात नांगर घातला. मागच्या वर्षी मी याच शेतात याच्या बाजूच्या शेतात एकरी 25 क्विंटल उत्पन्न घेतलं. एका एकराला 25 क्विंटल. यावर्षी त्याच अपेक्षेनं मी 7 एकराची कॉटन लावली. कावेरी सीडची मनी मेकर हे वाण लावलं. त्यानुसार मी व्यवस्थित तो व्यवस्थापन केलं. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की याच्यावर आपल्या बोंडअळीचा अटॅक आला आहे, आम्ही त्यांना विचारणा केली की आपण बीटी लावली, बीटीवर बोंडअळी येत नाही. त्यांनी त्यावेळेस ते साधारण सुरुवात होती जेम ते म्हणजे पिवळी बोंडअळी होती, त्यावेळेस त्यांनी स्प्रे करायला सांगितले. मी स्प्रे केले, कोऱ्याजांचे 2 स्प्रे केले, पण ते आटोक्यात आलं नाही. पूर्णानगर गावात 350 हेक्टरवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरं तर शेतकऱ्यांनी बीज विक्रेत्या कंपनींच्या सल्ल्यानुसार कपाशीवर औषधांची फवारणी केली, मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी हैराण झालेत. कृषी विभागाच्या तालुका तसंच जिल्हास्तरीय समितीनं नुकसानीची पाहणी केली आहे. तालुकास्तरीय लोक आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. त्यांनी जिल्ह्याची कमिटी पण आलेली आहे. जिल्ह्यांच्या लोकांनी आमचं किती नुकसान झालं, काय झालं हे सर्व नेलेलं आहे. आणि आमचे जे नमुने होते नागपूरला प्रयोगशाळेत अलायझर टेस्टसाठी पाठवलेले आहे. आतापर्यंत त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला नाही आहे. तक्रार निवारण समितीने काही लोकांना इथे भरपाई देण्याची सूचना अशी केलेली आहे की ती आम्ही मदत करू, परंतु जोपर्यंत ते शेतकऱ्याच्या हातात पडत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रामुख्यानं कपाशीचं उत्पादन घेतलं जातं. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित जातीच्या बीटी बियाणांचा वापर केला. मात्र यंदा बीटीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती.